नमस्कार मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पाचवीच्या पुढच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होण्याबाबत सुद्धा निर्णय पूर्णता झालेला आहे आणि या संदर्भाने आता शिक्षण मंत्र्यांनी अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे पहिली ते चौथीच्या शाळा सुद्धा आता रेग्युलर सुरू होणार आहेत कधी होणार आहेत या शाळा सुरू सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर पहिली ते चौथी दिवाळीनंतर शिक्षण मंत्री अनुकूल टास्क फोर्सची चर्चा करून मुख्यमंत्री लवकरच घेणार निर्णय राज्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना आता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग ही दिवाळीनंतर सुरू होणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लोकमतला सांगितले राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गामध्ये विद्यार्थी ते नेचे प्रमाण वाढल्याचे नमूद केले काहींनी सांगितले की वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथी पर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत त्यांना शिकवले देखील जात आहे वर्षा गायकवाड यांनी सांगितले की चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आग्रह बहुतेक सर्व सीओ ने धरला पाचवी ते बारावी वी सुरू झाल्यापासून तेथे ते कोरोनाविषयक सूचनांचे काटेकोर पालन होत आहे पहिली ते चौथीचे चा वर्ग सुरू करतानाही वेगळ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील टास्क फोर्स ची चर्चा करून त्याचा निर्णय होईल शिक्षण विभागाचे अधिकारी विविध संस्था चालकांशी मी लवकर चर्चा करणार आहे बैठकीला शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा देखील उपस्थित होत्या लातूरचे सीईओ अभिनय गोयल यांनी मिशन बाला ची माहिती दिली तिथे शाळांमध्ये लोकवर्गणीतून आनंददायी वातावरण तयार केले आहे नाशिक जिल्हा परिषदेने ओट्यावरची शाळा हा उपक्रम राबून कोरोना काळातही प्रत्यक्ष शिक्षण सुरू ठेवल्याचे सीईओ लीना बनसोड यांनी सांगितले आहे